राम राम मंडळी, गावाकडची वाट चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आता आपण करणार आहे शेपाची गरगटी भाजी. शेपाची सुकी भाजी म्हणजे शेपूची सुकी भाजी तर सगळेजणच करतात, आणि गरगटी भाजीची पण एक पद्धत आहे ती आज तुम्हाला दाखवणार आहे आपण. तर आपल्याला साहित्य घ्यायचंय त्याच्यासाठी. शेपाची भाजी, जिरी, हळद आहे, चवीनुसार मीठ घ्यायचंय, ही मिरची पावडर घ्यायची, लाल तिखट, लसूण, ओवा घ्यायचा आहे, तेल आणि शेंग. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला शेपूची भाजी जी आहे कुठून घ्यायची, भाजी अगोदर कुठून घ्यायची. तुमच्याकडे कुटायला काय नसेल तर तुम्ही मिक्सर मधनं काढली तरी चालेल. कुठल्यावर कसं चव चांगली देत, मिक्सर फिरताना गरम होतो, त्याच्यातली सत्व आणि त्याच्यातली चव ही निघून जाते. आज आपण बाळांतिणीसाठी करणार भाजी आहे, त्याच्यामुळे कुठूनच घ्यायची. वारं बरं सुटलेलं आहे, ढग यायला चालू झालेलं आहे. हे पावसाळा नसताना सुद्धा पाऊस पडतोय, त्याचा अर्थ पुढच्या वर्षी पाऊस कमी पडणार. ह्या दिवसात जर का पाऊस पडला तर पुढच्या वर्षी पाऊस कमी पडतो, म्हणजे जो येणारा पावसाळा आहे त्याच्यामध्ये पाऊस काळ कमी आहे यंदा. मित्रांनो, लसूण कुठून घ्यायचं आहे आपल्याला. आधी शेपाची भाजी आपण बारीक केली, लसूण पण बारीक करून घ्यायचं आहे लवकर. शेपूच्या भाजीचं बरंच महत्व आहे मित्रांनो, तुम्हाला शेपूच्या भाजीचं सुद्धा महत्व मी सांगणार आहे, पण आधी आपली भाजी तरी शिजायला टाकू द्या. जस जसं तिचं महत्व समजल तस तसं तिच्याबद्दलची जे आकर्षण आहे, जी ओढ आहे, जी भूक आहे आपल्याला, ती भूक पण आपली वाढणारच आहे. तर बाळांतिणीसाठी भाजी करताना करडीचं तेल किंवा तूपच वापरावं. मी करडीचं तेल घेतलंय, करडीचं तेल घेतलंय आपण, कारण करडीचं तेल हे वातशामक आहे, आणि बाळातीन बाईला जी वातुळ जे आहे तेवढं वर्ज्य असतं, वात वाढवणार त्यांना खायला कधी द्यायचं नाही, कारण की नंतर कंबरदुखीचा त्रास होतो त्यांना. जिरी टाकली आपण आता त्याच्यात फोडणीला. जिरी थोडीशी रोजच्या भाजीपेक्षा जास्त टाकायची. आता हे लसूण टाकायचा, हे ओव्याचे चार दाणे टाकायचे. थोडीशी हळद आणि ही भाजी टाकून द्यायची. भाजी टाकली, वारलंय, सुटलंय, भरा 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 वारं सुटले. मित्रांनो, शेपाची भाजी तर तुम्हाला मी महत्व सांगतो. शेपूची भाजी ही वातशामक आहे, ही तुम्हाला ज्यांना ज्यांना शरीरामध्ये वात आहे, काय काय जणांना अंगामध्ये चमका निघतात, बघा चमका निघतात, अचानक चमकतं कुठं तरी, कधी पाठीत चमक, कधी गुडघ्यात चमक, कधी हाताला चमक, तर त्या माणसांना शेपाची भाजी अतिशय चांगली आहे. थोडस लाल तिखट टाकून घेतलंय मी, लाल तिखट चव वाढवायला टाकलंय आपण. आणि ज्यांना ज्यांना काय वातीचा त्रास आहे, म्हणजे सांधेदुखी असू द्या, सगळे अंगदुखी असू द्या, त्यांनी शेपूची भाजी अवश्य खावी. शेपूच्या भाजीमध्ये वात कमी करणारी सगळी सत्व आहेत मित्रांनो. तर शेपूची भाजी ज्यांना ज्यांना वातीचा त्रास आहे त्यांनी शेपूची भाजी खावी. हेच काय ज्यांना ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी सुद्धा शेपूची भाजी अवश्य खावी. शेपूची भाजी हळूहळू हळूहळू वजन सुद्धा कमी करते. बाळातीन बाईसाठी मेथीची भाजी, शेपूची भाजी ह्या भाज्या खूप चांगल्या, कारण की ह्या भाज्या वात कमी करतात, वात वाढून देत नाही.
आणि नेमकं महिलांना ज्या टायमाला ते बाळातीन होते त्या टायमातच त्यांना त्यांची वात वाढते, त्यांचं वजन पण वाढतं, अशा टायमात त्यांना मेथीची शेपूची भाजी जरूर द्यावी. शेपाच्या बी आहेत का आमची आजी काय करायची, बाळांतीन बैला शेपाच्या बियांचा शेक द्यायची रोज सकाळी, त्यामुळे म्हणजे असं पोट वाढतं ना बायांचं ते वाढत नाही. शेक कुठं द्यायचा नेमका? आंघोळ केलं सगळ्या अंगालाच, आंघोळ बाळातीन बाईची आंघोळ झाल्यानंतर त्या बाळातीन बाईला शेपाच्या बी म्हणजे काय करायचे, विस्त्यावर टाकायचे, विस्त्यावर टाकायचं, विस्तू खाटाखाली ठेवायचा, खाटाखाली ठेवायचा, त्याचा धूर वरण आपण चादर पांघरून घ्यायची आणि त्याचा धूर पूर्ण अंगाला लागू द्यायचा. हा म्हणजे शेपाच्या भाजीचं जी बी आहे का बायांना शेक देतात बघा, खाली गवऱ्यात ठेवून कंबर शेकतात बायांची, त्या टायमाला त्या गव विस्तवावर शेपूच्या भाजीचं बी जर टाकलं आणि त्यांनी जर शेक दिला तर त्याच्यामुळं वात कमी होते त्यांची, पोट जी वाढतं महिलांचं ती सुद्धा वाढत नाही. अशा जी लहान सहान बारीक सारीक ज्या गोष्टी आहेत जी त्या सगळ्यांना माहिती व्हाव्या ही खूपच काळाची गरज आहे, कारण की जुनं हे सगळं विसरत चाललेलं आहेत. आणि बाळांतीन बैलसाठी ह्याच्यात मीठ टाकायचं नाही, पण मी थोडस टाकणार आहे चवीसाठी, मीठ टाकायचं नाही. शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं. आता एक महत्वाचं अजून एक सांगायचंय मला, आपण जी कढई वापरतो ही लोखंडी कढई आहे मित्रांनो, ह्या लोखंडी कढईमध्ये भाज्या जर अशा काळपट होतात त्यांना कलर येत नाही भाजींना, म्हणजे तरीचा कलर म्हणा लालसर लालसर असा कलर येत नाही, तर आपल्याला अन्न हे आपल्या शरीराच्या दृष्टिकोनाने जी शरीराला आपल्या हितकर आहे असंच अन्न आपल्याला खायचंय. जास्त तेल ओतून तरी काढायला आम्हाला पण जमतं, ते दिसा दिखाव पण आपल्याला करायचं म्हणलं तरी पण जमतं, थोडं तेल जास्त वापरायचं लाल तिखट थोडं जास्त वापरायचं तरी ती लाल झरत भाजी दिसते, पण असं न करता आपल्या शरीराला जेवढं योग्य आहे जेवढं चांगलं आहे तेवढंच करायचं. आपण लोखंडी कढईमध्ये थोडीशी भाजी काळपट होती ती दिसायला चांगली जरी नसली दिसली तर आपल्या शरीराला ती भाजी लय चांगली आहे. तर आता काय काय जण आम्हाला कमेंट करतात की तुमच्या भाज्या अशा एवढं दिसायला का चांगलं दिसत नाही द्या, तर आता त्यांना काय सांगावं आपण, आता ही लोखंडी कढईमध्ये आपल्याला तर जास्त अशी चमचमीत लाल रंगाची भाजी दिसणार नाही, ती थोडीशी काळपटत दिसणार, पण चव मात्र तुम्हाला बाकीच्या भाज्यांपेक्षा या लोखंडी कढईतली जी भाजी आहे हिची चव सगळ्यात एक नंबर लागणार. तुम्ही लोखंडी कढई घ्या, अजून सुद्धा बाजारामध्ये लोखंडी कढई विकायला येते आणि लोखंडी कढईमध्ये भाजी तुम्ही करून बघा. वारं बरं सुटलेलं आहे, मोबाईल मध्ये जरी वाराचा आवाज आला कॅमेरामध्ये तरी थोडं समजून घ्या. तर आता आपली भाजी तयार झाली आहे. ही भाजी ज्वारीच्या भाकरी बरोबर एकदम टेस्टी लागते. ज्वारीची भाकरीचा आपण व्हिडिओ टाकलेला आहे चुलीवरची भाकर. तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या शेपूची भाजी मेथीची भाजी ही ज्वारीच्या भाकरी बरोबरच खायला एक नंबर लागणार मित्रांनो. आणि ज्वारीची भाकर ही आपल्या शरीराला खूपच चांगली आहे, पचायला हलकी जाणार, तुमचं पोट साफ व्हायला मदत करणार. गहू कसा आहे, ज्या माणसांना व्याधी आहे त्या माणसांनी गहू खाऊ नये, जेणेकरून ज्यांना सांधेदुखीचा त्रास आहे, ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे, ज्यांना वातविकार आहे, त्यांनी चपाती कमीत कमी खावी, त्यापेक्षा नाही खाल्ली तरी चालेल, कारण की चपाती ही पचायला जड आहे, गहू ही पचायला जड आहे, आणि त्यातमध्ये अजून चपातीला तेल लावायची एक जी पद्धत आहे ही एकदम चुकीची आहे मित्रांनो. चपातीला जर तेल लावलं तुम्ही म्हणजे चपातीला आटताना बाहेर तेल लावते त्याच्यामुळे ती आणखीन पचायला जड जाते आणि आपण विनाकारण आपल्या पोटावर अत्याचार करतो. ज्यांना गॅसेस होते सारखे त्यांनी चपाती खाऊ नये, ज्वारीची भाकर खावी, पचायला हलकी, पोट साफ होणार एकदम आणि तुम्हाला फ्रेश वाटणार. ज्वारीची भाकरी कोण कोण खाते त्यांनी जरूर कमेंट करायची बरं का आपल्याला. तर मित्रांनो आपली भाजी आता तयार झालेली आहे. तर तुम्हाला माहिती आणि आयुर्वेदिक माहिती जरी तिथे आवडली असेल तर जरूर लाईक करा. धन्यवाद.